नमस्कार मी आयकर सोमनाथ राहणार श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तर आज मी हा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बनवतो आहे व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे याची जबाबदारी तुमच्या वेळी कारण की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गंभीर अशा विषयावर मी हा बनवलेला आहे आणि तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एवढं मी तुम्हाला आवाहन करतो आज राज्यामध्ये तब्बल नऊ वर्ष झालं दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या नऊ वर्षामध्ये राज्यामध्ये एकाही एक शिक्षकाची भरती राज्य सरकारला कर करता आलेली नाही तर आज ही किती मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे की या नऊ वर्षामध्ये जर राज्य सरकारला एकाही शिक्षकाची जर भरती करता येत नसेल तर आपण काय बोललं पाहिजे हां आज जर नऊ वर्ष होऊन सुद्धा शिक्षक भरती पूर्ण केली जात नाही आज, आज दोन हजार सतरामध्ये राज्य सरकारनं जी आर काढला की इथून पुढं अभियोग्यता चाचणी घेऊन नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जाईल त्यासाठी पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलं जेणेकरून ऑनलाईन माध्यमातून शिक्षकांना नियुक्ती द्या देण्याचं त्यांचं धोरण होतं परंतु आज या अभियोगतेला जवळजवळ पावणे दोन वर्ष झाले तरी ही चालू झालेली पावणे दोन वर्षापूर्वी चालू झालेली म्हणजे डिसेंबर दोन हजार सतराला परीक्षा घेण्यात आली ही प्रक्रिया त्या डिसेंबरपासून चालू झाली तर आज ताकायत आज ह्या भर ह्या प्रक्रियेला पावणे दोन वर्ष उलटून गेली तर ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही ह्या राज्य सरकारला ह्या ह्या प्रक्रियेमुळे जो पात्रताधारक आणि भरतीमध्ये पात्रता पूर्ण करणारे असे उमेदवार आहेत असे उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य आलेला आहे कारण की असं म्हणजे हे सरकार धडमरूही देत नाही आणि धड जगूही देत नाही मग चांगल्या प्रकारे जगण्याचं पण या ठिकाणी हे राहिलेलं नाहीये कारण की आज राज्य सरकार निस्तं म्हणत आहे लवकरात लवकर भरती करू लवकरात लवकर भरती करू पाहुणे दोन वर्ष झालं मी ऐकतो आहे की सरकार म्हणत आहे लवकरात लवकर भरती करू लवकरात लवकर म्हणजे किती दिवस याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे शिक्षणमंत्री यांनी दिलं पाहिजे की लवकरात लवकर म्हणजे किती दिवस लवकरात लवकर म्हणजे पाहुणे दोन वर्ष असतात का हां जर आम्हाला जर तुम्ही शिक्षक आणि राज्यामध्ये शिक्षकांची रिक्तपदे आहेत बरं का आणि राज्यामध्ये शिक्षकांची रिक्तपदे असताना सुद्धा जर सुद्धा जर शिक्षक भरती केली जात नसेल तर किती मोठं लाजिरवाणी गोष्ट आहे ही की या लोकांना जर राज्यामध्ये शिक्षकांची भरती करता येत नसेल शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्यामध्ये इतका जर बोंगळ कारभार असेल तर कसं काय राज्याचं भवितव्य काय असेल हे कसं आपण विचार विचारसुद्धा करू शकत नाहीत की भयानक परिस्थिती आज राज्यामध्ये झालेली आहे आज राज्यामध्ये जे भरतीसाठी प्रतीक्षा करतायत आज त्यांना मोलमजुरीने कुठेतरी कामाला जाऊन आपलं पोट भरावं लागतं आहे आज शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करून आणि ह्या राज्य शासनाच्या पात्रता परीक्षा पास करून आज इथपर्यंत आलेली मुलं इथं आणि ती भरतीच्या प्रतीक्षेत आहेत आज त्यांना कुठेतरी कोणाच तरी शेतामध्ये रोजाने जावं लागतं किंवा ज्याला शेत स्यात स्वतःचं शेत आहे तो त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये काम करत आहे अत्यंत भयानक परिस्थिती आज म्हणजे काय सांगायसारखीच परिस्थिती राहिलेली नाही की कशी परिस्थिती झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या राज्याची भविष्याच्या दृष्टीने आणि शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की राज्य सरकार कोणत्याच प्रकारची नऊ वर्ष झालं कोणत्याच प्रकारची भरती करत नाही आणि काढलेली भरती दोन हजार सतराला सुरू झालेली भरती आज दोन हजार एकोणीसशे जुलै महिना आहे आज आज तागायत राज्य सरकारला ही भरती पूर्ण करता आलेली नाही याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल कारण की आज या अभियोग्यता धारकामध्ये मोठ्या प्रमाणावर निराश्याचं वातावरण निर्माण झाले आज पार आत्महत्या करण्याची वेळ आली आहे कारण की एवढं शिक्षण पूर्ण करून जर तुम्हाला नोकऱ्या राज्य सरकार तुम्ही देऊ शकत नसेल तर आज परिस्थिती अत्यंत भयानक झाली आहे घरची आज शिवे देते की तुम्ही इतकं शिक्षण का झक आहे केलं का मग कशाला तुम्हाला जर नोकऱ्या जर भेटत नाही तर तुम्हाला कळलं नाही का आधी शिक्षण घेताना की बाबा आपल्याला नोकरी भेटणार नाही तुम्ही कशाला शिक्षण करता पण आम्ही त्यांना सांगतोय की बाबा भरती होणार आहे भरती होणार आहे अरे होणारे होणारे म्हणते कवर होणार आहे आज जर तुम्ही दोन पावणे दोन वर्ष झालं भरती करू शकत नसेल तर आमच्या मनामध्ये तुमची माझा स्वतःचा या सम पूर्ण विश्वास उडाला आहे आणि माझ्याबरोबर जे अनेक विद्यार्थी इथं जे पात्रचा धारक आहेत त्यांचासुद्धा या पूर्ण विश्वास उडाला आहे थोडाफार जो शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा प्रयत्न करत आहे जेणेकरून राज्य सरकारला जाग यावी आणि राज्य सरकारने जास्तीत जास्त लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी आज म कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ही भरती प्रक्रिया रखडण्याचं काम या राज्य सरकार करत आहे आणि अत्यंत संत ही प्रक्रिया चालू आहे एक प्रक्रिया कराय जर तुम्हाला दोन दोन वर्ष लागत असेल तर ला तुम्ही कशाला तिथं बसलाय खुर्ची बरं तुम्ही खुर्च्या सोडून पळून जा तिकडं कुठेतरी दुसरीकडे तुम्हाला दुसरे लोक आहेत ना राज्यामध्ये टॅलेंटेड लोक ती काम करतील तुम्ही सोडून द्या जर तुम्हाला जमत नसेल ना तर मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे तुम्हाला जर हे शिक्षक भरती जर पूर्ण करता येत नसाल ना तर तुम्ही खुर्ची सोडून सोडून द्या की सांगा मला ही शिक्षक भरती काय जमणार नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा काय असेल राज्यामध्ये आशा असे अनेक असंख्य लोकं आहेत की जे टॅलेंटेड लोक आहेत ती ती त्यांच्या तेन पद्धतीने भरती करतील पण तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा की शिक्षक भरती आमच्याच्याने होणार नाही आम्हाला मोकारनेच ते गाजर दाखवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ह्या सरकारचा चालला आहे आम्ही प्रत्येक वेळी चला चला बाबा ठीक आहे पंधरा दिवसांनी म्हणते चला ठीक आहे चला महिन्याने होईल असं करता करता आज दोन वर्ष पावणे दोन वर्ष झालं आम्ही हेच पाहतोय लवकरात लवकर लवकरात लवकर तर माझं सरकारला विनंती मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना जर लवकरात लवकर जर शिक्षण शिक्षक भरती जर करता येत नसेल ना तर त्यांनी लगेच आपला राजीनामा द्यावा जेणेकरून दुसरी लो जी मत लोकं येतं जी खरंच ह्यांना शिक्षक भरती करायची ती लोकं त्या ठिकाणी बसून शिक्षक भरती पूर्ण करतील एवढंच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही रखडलेली शिक्षक भरती जे ही शिक्षक भरती म्हणजे हा आमच्या नोकरीचा प्रश्न नसून हा हा राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे हा प्रश्न काय साधा नाही आम्हाला शिक्षक होऊन काय जास्त पगार भेटणार नाही आम्हाला शिक्षक होऊन तीन वर्ष सहा हजारावर काम करायचं आहे सहा हजार त्या ते, त्याच्या पैशासाठी किंवा आम्ही नोकरीसाठीही बोलत नाही तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय हा 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 विषय जर असंच जर ह्या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर ह्याचे परिणाम राज्याला मोठ्या प्रमाणावर बोगावं लागतील भविष्यात बोग बोग राज्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं असेल ते परत भरून निघणार नाही आज पिढ्यान पिढ्या जर होत असतील जर शिक्षक शिक्षकांच्या जागा शिल्लक असताना जर शिक्षक भरती होत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव राज्य सरकारसाठी कोणतंच नाही तर या माध्यमातून मी राज्य सरकारला शेवटचं सांगतो आहे की लवकरात लवकर ही शिक्षक भरती पूर्ण करा, करा। जेणेकरून आम्हाला आम्ही पात्रता पूर्ण केली जर तुम्ही आधी आम्हाला सांगितलं असतं की आम्ही तुमची शिक्षक भरती करू शकत नाही तर आम्ही आम तुमच्या ना आधीसुद्धा लागलो नसतो पण लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण करा एवढंच या या निमित्तानं सांगतो आणि